नमस्कार संस्कार चौमायेची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे चला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण दोन ग्लास पाणी कुकरमध्ये ॲड केलेलं आहे त्यामध्ये बटाटे ॲड करून घेतलेले आहे कुकरचं झाकण बंद करून आपण दोन शिट्या काढून घ्यायच्या आहे बघा दोन शिट्या झालेल्या आहेत आणि बघू शकताय आपले बटाटे शिजून रेडी झालेले आहे आपण चेक करूयात शिजले की नाही ते हो बघा बटाटे शिजले गेलेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये बटाटे काढून घेऊयात सर्व बटाटे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे पहा सर्व बटाटे आपले प्लेटमध्ये काढून झालेले आहे या बटाट्यावरचं आता साल आपण सगळं काढून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बटाट्यांचे सालं काढून घ्यायचे आहेत बघू शकताय तुम्ही या प्रकारे सगळ्या बटाट्यांची सालं काढून झालेली आहेत आता फोडणीचं साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे बघा लसूण कडीपत्ता हिरवी मिरची टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर चला आता आपण फोडणी देऊया सर्वात प्रथम आपण बटाट्यांची छोटी छोटी पीस करून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्याला बटाट्याची भाजी बनवण्यासाठी छोटे पीस करावे लागतील छोटे पीस हे बघा सर्व बटाट्यांचे छोटे पीस करून झालेले आहेत आता आपण एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूयात सर्वात प्रथम आपण मोहरी घालायची आहे म्हणजेच राई ॲड केलेली आहे त्यानंतर आपण एक छोटा चम्मच जिरे घातलेले आहे आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची जी आपण कट करून घेतलेली तीसुद्धा ॲड केलेली आहे खूप सारा कडीपत्तासुद्धा ॲड केलेला आहे एखादा मिनिटभर आपण मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण खूप सारा चिरलेला कांदा ॲड करून घेतलेला आहे म्हणजे दोन कांदे होते ते मी कटिंग करून घेतलेले होते आणि ते मिक्स करून घेतलेले आहे एखादा मिनिटभर तेसुद्धा आपण तेलामध्ये परतवून घ्यायचे त्यानंतर आपण जो आपला लसूण होता तोसुद्धा ॲड करून घेतलेला आहे तो पण एखादा मिनिटभर मिक्स करून घ्यायचा त्यानंतर कोथिंबीर मिक्स करून घ्यायची एखादा मिनिटभर मिक्स करायचे आणि त्यानंतर एक टोमॅटो होता तो मी चिरून घेतलेला होता तो सुद्धा आपण तेलामध्ये छानपैकी असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचाच मीठ घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुमची जेवढी भाजी असेल तेवढं तुम्ही मीठ घालू शकताय एखादा मिनिटभर फिरवून त्यामध्ये आपण बटाटे ॲड करून घ्यायचे आहेत बघू शकताय हे बटाट्याच्या फोडी आपण सर्व मसाल्यांमध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत आणि बटाट्यांना सगळे मसाले लागल्या गेल्या पाहिजे तिथपर्यंत आपण बटाटे फिरवत राहायचे आहे या प्रकारे आपण बटाटे तेलामध्ये फिरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत बघू शकता आहे दोन मिनटं झालेली आहे दोन मिनटानंतर आपण पुन्हा एखादा मिनिटभर भाजी परतवून घ्यायची आहे या प्रकारे अशी भाजी परतवून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे भाजी बनवण्याची हे पहा आणि त्यानंतर पुन्हा आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत बघा दोन मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघूयात वाव मस्त पुन्हा आपण एकदा एखादा एक मिनिटभर भाजी फिरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर या स्टेजला भाजीचे आपण जे मोठे मोठे पीस असतील ते असे बारीक करून घ्यायचे आहेत जर का तुम्हाला मोठे पीस आवडत असतील तर तुम्ही मोठेच राहू द्या पण आम्हाला छोटे पीस आवडतात म्हणून मी छोटे छोटे पीस बनवून घेतलेले आहेत आणि पुन्हा मिक्स करून घ्यायची चांगली भाजी आणि आता फक्त आपल्याला एकच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे बघू शकताय फक्त एक मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत एक मिनटं झालेलं आहे आता आपण सरते शेवटी कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर कोथिंबीर मिक्स होईपर्यंत आपण मिक्स करत राहायची आहे भाजी बघू शकताय किती सुंदर दिसत आहे भाजी आणि किती छान झालेली आहे आता आपण बाऊलमध्ये सर्व करूया वाव वेरी वेरी टेस्टी आणि खूपच छान भाजी आपली लवकरात लवकर तयार होणारी भाजी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मस्त खूपच सुंदर बघू शकताय जर का तुम्हाला माझी बटाट्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा धन्यवाद थँक्यू